हॅलो डिअर स्टुडंट्स वेलकम टू बिलाडे सर क्लासेस बघा आपल्यांना आजच्या लेक्चरमध्ये ॲक्टिव्हिटी शिकून घ्यायची ही ॲक्टिव्हिटी तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ठीक आहे ॲक्टिव्हिटी कावर करायची तर लक्षात ठेवा तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये दोन मार्कासाठी एक ॲक्टिव्हिटी विचारली जाते आणि तीन मार्कासाठी सुद्धा ॲक्टिव्हिटी असते म्हणजे ह्या ॲक्टिव्हिटी येतात कुठून तर मोस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी एक तर सॉल्व असतील म्हणजे तुमचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यापैकी असतात बोर्ड एक्झाममध्ये अदरवाईज प्रॉब्लेम सेटमधून विचारले जातात ठीक आहे नाहीतर मग तुमचे जे प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामधून अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ते तुम्हाला दोन किंवा तीन मार्कासाठी सहज विचारले जातात आणि यांच्यामध्ये प्रत्येक जो बॉक्स असतो एक खाली बॉक्स याच्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क दिला जातो जर तुम्ही करेक्ट तो बॉक्स भरलेला आहे तर तुम्हाला तो अर्धा मार्क नक्की दिला जाईल तर आजची आपली अशी जी एक ॲक्टिव्हिटी आहे जी तुमच्या पुस्तकातच दिलेली आहे आणि तिला आपण काय करू सॉल्व करण्याचा प्रयत्न करू जसं आपण पहिलं लेक्चर घेतलं होतं त्या लेक्चरच्या बेसिसवरच ही आपली एक ॲक्टिव्हिटी आहे बघा इथे म्हटलेलं आहे की फिल इन द ब्लँक्स आता इथे फिल द ब्लँक्स म्हणजे ब्लँक भरण्याच्या आधी आपल्यांना हे समजून घ्यावं लागेल की याच्यामध्ये एरिया एरिया ट्रॅंगल ए बी सी आहे आणि ट्रायंगल कोणता आहे ए पी क्यू आहे जर तुम्ही ऑब्जर्व केलं तर इथे तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतील आणि दोघं ट्रायंगलला जर नीट नोटीस केलं तर आपल्याला समजायला भेटेल बघा हा एक ट्रॅंगल आपल्यांना असा दिसतो आहे ठीक आहे जो ए बी सी ट्रायंगल आहे ठीक आहे हा ए बी सी ट्रॅंगल आहे आणि जर दुसरा ट्रँगल तुम्ही नोटिस केला तर दुसरा ट्रँगल तुम्हाल दिस दिस तुम्हाला दिसायला भेटेल हा दिसतोय तुम्हाला हा ए पी क्यू ट्रँगल इथे दोघांमध्ये काढून ठेवलेला आहे म्हणजे मग ह्या दोघं ट्रँगल्समध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की हे जे दोघं ब्लँक्स आहेत ते आपल्यांना भरायचे आहेत ठीक आहे मग कसे भरता येतील बघा बरं तर सगळ्यात पहिले आपण नोटीस करू की पहिल्या ट्रँगल यांनी कोणता दिलेला आहे एरिया कोणाचा आहे ट्रायंगल कोणता आहे ए बी सी ए तर मग आपला जो बाहेरचा ट्रँगल आहे तो ट्रँगल ह्या ट्रँगलमध्ये आपल्यांना दिसेल की ए पासून बीपर्यंत म्हणजे एपासून आरपर्यंत ठीक आहे एक परपेंडिक्युलर काढलेली बेसिकली ती परपेंडिक्युलर ट्रॅ ट्रँगलची हाईट आहे म्हणजे उंची म्हटलं जाईल आणि जर तुम्ही बी सी बघितलं त्याच ट्रँगलचा तर हा बी सी त्याचा ॲक्च्युली बेस आहे तर आपल्यांना माहिती आहे दोन ट्रँगल्समध्ये ठीक आहे त्यांच्या एरियाचा रेशो त्यांच्या हाईट आणि बेसच्या बेसिसवर इथे येतो मग सगळ्यात पहिले आपण लिहून घेऊ की बी सी हा ट्रँगलचा काय आहे ही ट्रँगलचा बेस आहे आणि त्याच ट्रँगलची जी हाईट आहे ती आपल्याला दिसेल ए आर आहे असं बरोबर ठीक आहे आणि अशाच ट्रँगलमध्ये आपल्यांना दुसरा जो ट्रँगल दिलेला आहे ए पी क्यू तर ए पी क्यू ट्रँगलमध्ये पीपासून क्यू हा त्याचा बेस आहे म्हणजे पी क्यू त्याचा बेस झाला आणि ए आर काय झाला त्याचा ही ए आर झाली त्याची हाईट तुम्ही नोटीस केली असेल की दोघं ट्रँगल्समध्ये आपल्याला हे समजतं आहे की ए आर इथे बी येतोय आणि ए आर इथे बी येतो आहे म्हणजे डेफिनेटली दोघांची हाईट सारखी आहे म्हणून दोघांची हाईट काय करून टाकली आपण कॅन्सल अँड राहिला काय मग फक्त बी सी अपॉन हा रॉम जाईल तुमचा पी क्यू तर बेसिकली ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रँगल ए पी क्यू यांचा एरियाचा रेशो कशावरती येतो त्यांच्या बेसवरती येतो तर तुम्ही ह्या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करू शकतात लक्षात ठेवा मॅक्झिमम दोन मार्कासाठी ॲक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते अशी ॲक्टिव्हिटी आली तर ठीक आहे आणि जर थोडी मोठी असेल तर ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला तीन मार्कासाठी ती विचारली जाऊ शकते तर ही ॲक्टिव्हिटी बेसिकली तुम्हाला पेपर्समध्ये दोन मार्कासाठी विचारली जाऊ शकते तसंच आपल्याला दुसरी ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा ही ॲक्टिव्हिटी इथे चेक करा तुम्हाला दिसेल आता ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये की इथे बी दोन ट्रँगल्स आपल्याला दिले आहेत आणि त्या दोघं ट्रायंगल्स आपल्यांना काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे की त्यांच्या एरियाचा हाईट जो दिलेला आहे बघा ट्रॅंगल कोणता आहे पहिले तर ट्रँगल म्हटलं आहे तर एलेमेंट हा ट्रॅंगल आहे ठीक आहे कोणता ट्रँगल दिलेला आहे आपल्यांना यल एम एन हा ट्रॅंगल आहे ठीक आहे नोटीस करा एल एम एन ट्रँगलमध्ये ठीक आहे पहिला ट्रॅंगल आहे आपला यल हा झाला यल आणि यम बघा तुमचा हा इथे येतो यम यल यम हा झाला यन ठीक आहे आणि हा झाला परत यल म्हणजे हा ट्रॅंगल झाला आणि जर तुम्ही दुसरा ट्रॅंगल बघितला तर दुसरा ट्रँगल तुम्हाला इथे समजेल ज्याला डी एम एन म्हटलेलं आहे म्हणजे हा झाला डी पासून यम पर्यंत आला डी पासून एन पर्यंत गेला आणि परत कुठे चालला गेला डी पर्यंत चालला गेला या दोघांमध्ये आपल्याला समजते की जी लाईन आहे बघा ब्ल्यू लाईन अँड पिंक लाईन बोथ आर मॅच याचा अर्थ इथे ह्या ट्रँगल्समध्ये दोघं ट्रँगलचा जो बेस आहे तो सारखा आहे बट हाईट नोटीस करा जर तुम्हाला हाईट दिसली असेल तर दोघं ट्रँगल्समध्ये जी हाईट आपल्याला बनताना दिसते ती हाईट कोणती आहे तर पहिल्या ट्रँगलची हाईट आहे यलपासून पीपर्यंत पीपर्यंत जी परपेंडिक्युलर आहे आणि दुसऱ्या ट्रँगलची जी हाईट आहे ती आहे आपली डी क्यू आणि दोघांमध्ये बेससारखा आहे जो आपल्याला दिसतो आहे यम एन आहे म्हणून पहिल्या ट्रँगलचा जो बेस आपण लिहिणार आहोत त्या पद्धतीने तर तो आपला येईल बघा यम एन हा झाला त्याचा बेस बरोबर आणि त्याची जी हाईट आहे एल यम एनची जी हाईट आहे ती आहे यल पी काय झाली ती यल आणि ही झाली पी त्याची हाईट सिमिलर केसमध्ये दुसऱ्या ट्रॅंगलमध्ये बी बेस आहे आपला यम येन बरोबर आपण त्याला यम एन लिहून घेऊ ठीक आहे हे झाला त्याचा यम एन ही त्याची हा त्याचा बेस आणि त्याची हाईट झाली डी क्यू त्याची हाईट काय होऊन जाईल डी क्यू ठीक आहे त्याची हाईट झाली डी क्यू मग यम एन यम येन दोघांचा बरोबर दोघं सारखे ते झाले कॅन्सल राहिला कोणता मग एल पी आपण आपल्याकडे झाला डी क्यू ठीक आहे सो हा झाला त्याचा एरियाचा रेशो ठीक आहे सो so, ही दुसरी ॲक्टिव्हिटी होती तिसरीसुद्धा ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे दिलेली आहे बघा आता याच्यामध्ये एक समजण्यासारखी गोष्ट आहे ती समजण्यासारखी गोष्ट कोणती आहे बघा जर तुम्हाला समजलं असेल की इथे काय आपण अंडरस्टँड करू शकतो तर यम हा मिड पॉईंट म्हटलेला आहे म्हणजे इथे दिलेला हा जो यम तुम्हाला दिसतो आहे हा यम ॲक्च्युली काय आहे मिड पॉईंट आहे मिड पॉईंट कोणाचा आहे बघा बरं तो मिड पॉईंट तुम्हाला दिसेल की ए यम ए ए ठीक आहे हा आहे आपला ए ठीक आहे ए आणि बी ही जी सेगमेंट आहे त्याचा मिड पॉईंट आहे जर ए आणि बी याच सेगमेंटचा तो जर मिड पॉईंट असेल तर मिड पॉईंटमध्ये काय केलं होतं बघा इकडे आणि इकडे ह्या दोघं साईडमध्ये जे काही अंतर आहे एपासून यम तर यमपासून बी हे सारखं राहील ठीक आहे म्हणून ए यम ठीक आहे इक्वस टू म्हटलं जाईल यम बी ठीक आहे ए यम इक्वस टू काय आहे यम बी अंतरसारखं आहे पण आता जर आपण इथे एक परपेंडिक्युलर टाकून घेतली लाईक like दिस जर आपण एक परपेंडिक्युलर टाकून घेतली ह्याच ट्रँगलमध्ये एक परपेंडिक्युलर टाकली तर ही आपल्याला दिसेल अशी एक परपेंडिक्युलर आपल्याकडे बनते ठीक आहे ही झाली परपेंडिक्युलर त्या ट्रँगलची ठीक आहे आता परपेंडिक्युलर टाकण्याचं कारण काय होतं बिकॉज द परपेंडिक्युलर आपल्यांना ह्या दोघं ट्रँगलची हाईट सांगेल जर दोघं ट्रँगलची हाईट आपण बघतो तर आपल्यांना कसं समजेल बघा आता तर पहिल्या ट्रँगलमध्ये आपल्यांना दिसलं की त्या पहिल्या ट्रॅंगलमध्ये त्या ट्रॅंगलची जी हाईट होती ती चेक करा ठीक आहे सो so, इथे म्हटलं की सेग ए बी अँड सेग सी एम इज अ मीडियन आहे ठीक आहे सो म्हणजे यम है a, C, है, so, a, C, median, so, हा मिड पॉईंट आहे कोणाचा सेग ए बीचा ठीक आहे अँड सेग सी एम चा मिड पॉईंट आहे ठीक आहे सो सेग ए बी अँड सेग सी बी इज एन अ मीडियन ठीक आहे सो एम हा ए बीचा मिड पॉईंट आहे ठीक आहे आणि सेग सी एम ही मीडियन आहे ॲक्च्युली बरोबर समजले आता तर म्हणजे ही जी लाईन तुम्हाला जाते सी एम लाईन तुम्हाला जी जाताना दिसते दिस लाईन इज ॲक्च्युली मीडियन आणि यम पॉईंट हा जो तुम्हाला दिसतोय दिस यम पॉईंट इज मिड पॉईंट ऑफ ए बी आहे म्हणजे ए पासून यम आणि यम पासून बी काय राहील सारखा राहील म्हणून सगळ्यात पहिले आपण ट्रँगल एरिया ऑफ ट्रँगल ए यम सी तर दोघांची जर आपण हाईट बघितली दोघं ट्रँगलची ए यम सी ट्रँगल आणि बी एम सी ट्रँगल ए यम हा झाला सी बरोबर जर तुम्ही ट्रँगल नोटीस केले तर तुम्हाला दोघं ट्रँगल समजतील ठीक आहे सो पहिला आणि दुसरा ट्रँगल आपण काय करू नोटीस करून घेऊ समजून घेऊ की पहिल्या ट्रँगलमध्ये काय आहे तर पहिला ट्रॅंगल आहे आपला ए ठीक आहे हा झाला सीपासूनचा हा एवढा हा ट्रँगल ठीक आहे जो आपल्याला समजतोय है काय है तो ए एम सी आहे दुसरा ट्रँगल आहे बी एम सी बघा हा इथून येतो बी एम ठीक आहे हा बी एम सी ट्रॅंगल आपल्याला इथे दिसायला भेटतो चेक करा दिस ट्रँगल इज बी एम सी अगेन ठीक आहे हा ट्रँगल आहे बी एम आणि हा चालला सी आणि ही येते त्याची बी परत सो so, दोघांमध्ये दोघं ट्रँगल्समध्ये आपल्याला आहे की सी एम काय ही त्याची सी पासून सपोज की दिस वन इज वॉट एनी पॉईंट ठीक आहे इथे एखादा पॉईंट आहे मग ही जी आहे परपेंडिक्युलर ॲक्च्युली दोघांची हाईट काय सारखी आहे म्हणून याला लिहिताना आपण लिहिणार आहोत दोघं ट्रँगल्सच्या केसमध्ये जसं लिहिलं जाईल बघा आता तर दोघांची हाईट सारखी आहे म्हणून आपण हाईट लिहिणार नाही फक्त काय करू त्यांच्या बेसवरती याला, बेस याला कॅल्क्युलेट करू मग बेस कोणता आहे त्याचा बघा पहिल्या ट्रँगलचा बेस आहे एम ठीक आहे पहिल्या ट्रँगलचा बेस कोणता आहे तुमचा पहिल्या ट्रँगलचा बेस आहे ए एम ठीक आहे दुसऱ्या ट्रॅंगलचा बेस आहे बी एम ठीक आहे बी एम हा अदरवाइज त्याला एम बी म्हटलं तरी भी चालेल। तो चा बी चालेल तर दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आहे तुमचा बी एम पण आपण काय म्हणतोय की ए यम आणि बी एम ह्या दोघांचं अंतरसारखं आहे म्हणून ए एमला बी एम लिहिलं किंवा बी एमला ए एम लिहिलं ते सुद्धा चालेल म्हणजे ए एम आपाउन परत काय जाईल ए एम आणि दोघं परत काय जातील कॅन्सल कारण दोघं झाले सारखे ए एम बीएमबी काय सारखं आहे म्हणून उत्तर किती येईल आपलं इथे वन येईल ठीक आहे आय होप तुम्हाला तिघा ॲक्टिव्हिटी नीट समजल्या असतील याच्या पुढच्या लेक्चर मध्ये आपण काय करू हे जे सॉल एक्झाम्पल्स आहेत पुस्तकामध्ये दिलेले ते सुद्धा करू आपण ते महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी कारण ते बोर्ड मध्ये विचारले जातात